नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण जर शुद्ध भावनेने व पूर्ण श्रद्धेने स्वामींना जर प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच होईल। कारण मित्रांनो, आपण आपल्या भावना, आपल्याला जे काही सांगायचे आहे ते किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्रार्थनाच्या स्वरूपात सांगू शकतो। मित्रांनो, आजची ही प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपताना स्वामींजवळ नक्की म्हणा आणि मग झोपा। मित्रांनो, प्रार्थना अशी काही आहे। हे स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे। तुम्ही जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी। काहीही करा पण माझे मन कधीही विचलित होऊ देऊ नका। आणि हे स्वामी राया, तुम्ही जी सेवा माझ्याकडून करून घेतायत त्यात कधीच खंड पडू देऊ नका। माझ्याकडून नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आळा घाला। कुणाविषयी मनात द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका। कुणाशी राग नको। सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी मला स्वामी राया तुम्ही द्या। आणि येणाऱ्या संकटापासून माझे व माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजेच या संसाराचे संरक्षण करा। आणि तुम्ही आमच्यासोबत सतत असेच रहा। हे स्वामी राया, आमची साथ कधीच सोडू नका आणि प्रत्येक संकटामधून निघण्याची आम्हाला शक्ती द्या। तर मित्रांनो, अशी ही छोटीशी आणि सुंदर प्रार्थना तुम्ही झोपण्यापूर्वी रोज रात्री स्वामींसमोर नक्की बोला आणि बघा मित्रांनो, स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील। आशा करतो मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।